हेलो फ्रेंड्स, एआर एज्युकेशन या ऑनलाइन ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी अक्षय राजवाडे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे इंग्रजी व्याकरण ऑनलाइन कोर्स मध्ये स्वागत करत आहे। तर आज आपण एका नवीन प्रकरणासह भेटणार आहोत की इंग्रजी व्याकरणाचं जे काय महत्त्व आहे आणि स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने इंग्रजी व्याकरण का महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो। तर त्यामध्ये असणारा ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत, बरोबर आहे, इंग्रजी व्याकरणामध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत, त्या महत्त्वाच्या ज्या संकल्पना आहेत त्या महत्त्वाच्या संकल्पनांचं जे वैशिष्ट्य आहे ते महत्त्वाच्या संकल्पनांचं वैशिष्ट्य या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो। तर आपण जे टाइप्स ऑफ नंबर म्हणतो, बरोबर आहे, आपण काय करतो, आपण टाइप्स ऑफ नंबर, आपण काय करतो की टाइप्स ऑफ नंबर। आता जे आपलं वचन असतं ते जनरली वचन हे दोन भागामध्ये काय केलं जातं, विभागलं जातं। बघा की इंग्लिश व्याकरण हा शालेय विद्यार्थ्यांपासून ते स्पर्धा परीक्षांचं प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला विषय आपल्याला पाहायला मिळेल। आणि इंग्रजीमध्ये ॲक्युरसी आणण्यासाठी तुम्हाला या बारीक सारीक संकल्पनांचा पडताळा घ्यावा लागेल। आता टाइप्स ऑफ नंबर, त्यामध्ये फर्स्ट आहे, बरोबर आहे, टाइप्स ऑफ नंबर मध्ये पहिला आहे ते म्हणजे, बरोबर, टाइप्स ऑफ नंबर मध्ये पहिला कन्सेप्ट येतो तो म्हणजे सिंग्युलर, म्हणजे त्यातला नंबर हा सिंग्युलर असू शकतो। म्हणजे कसा असू शकतो, तर ते एक वचन असू शकतं, बरोबर आहे, एक वचन असू शकतं। आणि दुसरा आहे तो म्हणजे प्ल्युरल, बरोबर, दुसरा आहे तो म्हणजे प्ल्युरल, म्हणजे अनेक वचन असू शकतं, बरोबर, म्हणजे काय की अनेक वचन असू शकतं। विद्यार्थी मित्र हो, एक जर तुम्ही लक्षात घेतलात की सिंग्युलर अँड प्ल्युरल दीज आर दी टू टाइप्स ऑफ नंबर, आणि हे जे असणारे दोन नंबर्स आहेत हे नंबर अत्यंत महत्त्वाचे असलेले पाहायला मिळतील। आता नंबर म्हणण्यापेक्षा बघा की जसा शब्द वाक्यामध्ये आपण घालावा, बरोबर आहे, शब्द कुठल्या स्थानावर फंक्शन करतो हे देखील महत्त्वाचं आहे। तुम्हाला स्ट्रक्चर, बघा की हा मुद्दा मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण एक्सप्लेन करतो, स्ट्रक्चर बघा की हा, आणि तुम्हाला मुळात एखादी सांगतो की हा जो मुद्दा आहे ह्या मुद्द्याचा आणि टाइप्स ऑफ नंबर ह्याचा तसं फारसा संबंध नाहीये, परंतु मला एवढंच सांगायचं की वाक्यामध्ये आपण एखाद्या शब्द प्रयोगाचा जर वापर करत असू, म्हणजे आपण जसं क्रियापद म्हणतो, कर्म म्हणतो, बरोबर आहे, आणि जे काही आपलं वाक्य तयार करण्यासाठी लागणारे प्रकार आहे, तर त्यासाठी एक महत्त्वपूर्ण मुद्दा आहे तो या लेक्चरमध्ये आधी मी सर्वप्रथम डिस्कस करतो आणि माझ्या लेक्चरला सुरुवात करतो। बघा की हा मुद्दा आहे हा ह्या टॉपिकसाठी तितकासा महत्त्वाचा नाहीये, परंतु ऑल ओव्हर इंग्लिश ज्याला व्यवस्थितपणे शिकायचंय आणि ग्रॅमॅटिकली परफेक्ट व्हायचंय तो ह्याचा फॉलो अप जर घेतला तर त्याला नक्कीच फायदा होईल। स्ट्रक्चर ऑफ इंग्लिश सेंटेन्स, स्ट्रक्चर ऑफ इंग्लिश सेंटेन्स, स्ट्रक्चर म्हणजे काय, तर तुम्ही वाटल्यास कंसामध्ये लिहून घ्या, इंग्रजी वाक्याची केली जाणारी रचना, इंग्रजी वाक्याची केली जाणारी रचना। आता मला सांगा, जर त्याचा आपण जर काय म्हटलं की आपण त्याचा फॉर्म्युला जर म्हणायला गेलो तर फॉर्म्युला त्याचा काय आहे, तर सब्जेक्ट, बरोबर आहे, सब्जेक्ट म्हणजे ज्याला की आपण मराठीमध्ये कर्ता म्हणतो, सब्जेक्ट प्लस मेन वर्ब, सब्जेक्ट प्लस मेन वर्ब, मेन वर्बला आपण विवन सुद्धा म्हणतो किंवा क्रियापदाचं पहिलं रूप असं म्हणतो, सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट, त्याला मी काय म्हणतो, कर्म असं म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळेल। बघा म्हणजेच काय आहे की इंग्रजी वाक्याची रचना ही कशी आहे, सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट, बरोबर आहे, इंग्रजी वाक्याची रचना कशी आहे, तर सब्जेक्ट प्लस मेन वर्ब
प्लस ऑब्जेक्ट अशी इंग्रजी वाक्याची रचना असलेली आपल्याला पाहायला मिळते। तर महत्त्वाच्या ज्या संकल्पना आहेत की नाही, तर महत्त्वाच्या ज्या संकल्पना आहेत इंग्रजी व्याकरणामध्ये, तर महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्यामध्ये टाइप्स ऑफ नंबर। टाइप्स ऑफ नंबर से पड़ता है दोन प्रकार। जनरली देर आर टू टाइप्स ऑफ नंबर्स, द फर्स्ट वन इज सिंग्युलर एंड अनदर वन इज प्लुरल। तर सिंग्युलरचा अर्थ काय होतो, तर सिंग्युलर म्हणजे एक वचन। बघा की आंबा, बरोबर आहे, आपण बघा की मे महिन्याच्या सीजन मध्ये किंवा एप्रिलच्या सीजन मध्ये आंब्याची म्हणजे आंब्याचं कोकणामध्ये उत्पादन होत असतं, बरोबर आहे, म्हणजे ते तिथलं एक फेमस फ्रूट आहे असं मी म्हणेन। आता आंबा, आंबा हे एक वचन आहे, बरोबर आहे, पण आंबे केलं तर काय होतं, अनेक वचन होतं। एक वचन आणि अनेक वचन ह्याचा अर्थ प्रत्येकाला, प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला हा समजतो, त्यामुळे मी त्याच्यावर जास्त लक्ष घालणार नाहीये। तर स्ट्रक्चर ऑफ इंग्लिश सेंटेन्स हे काय आहे की इंग्रजी वाक्याची केली जाणारी रचना, त्यामध्ये फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट। बघा की तुम्ही कोणताही पॅसेज रीड करा आणि प्रत्येक पॅसेजचं जर तुम्ही अनालिसिस केलं तर तुम्हाला अशी रचना असलेली पाहायला मिळेल। आणि ज्यावेळी आपण जे महत्त्वपूर्ण टॉपिक आहे त्या टॉपिकचं आपण ज्यावेळी एक्सप्लेनेशन करणार आहोत, त्या एक्सप्लेनेशन वेळी आपण हे काय करणार आहोत, अत्यंत त्याचं चांगल्या पद्धतीने तुम्हाला मी एक्सप्लेनेशन देणार आहे। तर विद्यार्थी मित्र हो, एक तुम्ही लक्षात घ्या की हा कोर्स हा मी तुमच्या प्रत्येक स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला यश मिळेल हे आम्ही देतोच, परंतु जर कोण शालेय विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी देखील हे कोर्स अत्यंत सोप्या लँग्वेजमध्ये मी काय करत आहे, बनवत आहे। फक्त जर का एखादी शिकवण्यामध्ये किंवा काय जर एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला कमेंट द्यायची असेल तर तुम्ही मला ज्यावेळी मी फ्री लेक्चर्स यूट्यूबवरती अपलोड करतो ए आर एज्युकेशन चॅनलमध्ये, त्यावेळी तुम्ही मला जर सांगितलं तर त्याचा नक्कीच तुमच्यासाठी मी फायदा करीन। आणि जर काय पद्धतीमध्ये थोडा फॉल्ट असेल तर तो सांगितला तरी चालू शकतो, बरोबर। तर त्यामध्ये काय आहे की देर आर टू टाइप्स ऑफ नंबर्स आहेत, त्यामध्ये पहिला आहे सिंग्युलर आणि नेक्स्ट आहे प्ल्युरल। त्यानंतर वाक्याची आपण रचना बघितली, पुन्हा मी एकदा तुम्हाला दाखवतो काय होती वाक्याची रचना, तर सब्जेक्ट प्लस मेन वर्ब, सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट, बरोबर आहे, सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट, ही तुमची ग्रामॅटिक म्हणजे इंग्लिश व्याकरणाची काय होती रचना असलेली आपल्याला पाहायला मिळेल। तर चला विद्यार्थी मित्र हो, आपण ग्रामॅटिकलचे जे रूल आहेत त्या रूल नंबर जो वन आहे महत्वाचा, त्या रूल नंबर वन मध्ये आपण काय करणार आहोत, भेटणार आहोत। सामान्यतः बहुतेक नामांचे शेवटी, बरोबर आहे, सामान्यतः काय म्हणतो मी, सामान्यतः बहुतेक, सामान्यतः बहुतेक नामांचे शेवटी, सामान्यतः बहुतेक नामांचे शेवटी, बरोबर आहे, सामान्यतः बहुतेक नामांचे शेवटी एस प्रत्यय लावून, एस प्रत्यय लावून सामान्यतः, बरोबर आहे, सामान्यतः, बरोबर आहे, सामान्यतः बहुतेक नामांचे शेवटी एस प्रत्यय लावून, बरोबर, सामान्यतः म्हणजे रूल वन काय सांगतो की आपण एखाद्या गोष्टीचा आपण काय बघतोय की आता टाइप्स ऑफ नंबर बघतोय, त्यामध्ये सिंग्युलर आणि प्लुरल बघतोय, त्यानंतर मी काय सांगितलं की वाक्याची असणारी रचना सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट, असंच इंग्लिश वाक्य लिहिलं जातं। त्यानंतर रूल वन काय आहे की रूल वन मध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करतो, बरोबर आहे, की सामान्यतः बहुतेक नामांच्या शेवटी एस प्रत्यय लावून अनेक वचन तयार केले जाते, एस प्रत्यय लावून अनेक वचन, एस प्रत्यय लावून अनेक वचन तयार केले जाते, एस प्रत्यय लावून अनेक वचन तयार केले जाते, एस प्रत्यय लावून अनेक वचन तयार केले जाते, बरोबर आहे। आता रूल नंबर वन काय आहे, रूल नंबर वन आहे, रूल नंबर वन असं सांगतो की सामान्यतः बहुतेक नामांचे शेवटी एस प्रत्यय लावून अनेक वचन तयार केले जाते, त्यामध्ये एक्झाम्पल आहे। तर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की जर मी अ बॉय हे एक्झाम्पल केलं तर त्याचा काय होतो की रूल काय सांगतो की सामान्यतः बहुतेक नामांच्या शेवटी एस प्रत्यय लावून अनेक वचन तयार केले जाते। मग जर सामान्यतः बहुतेक नामांच्या शेवटी एस प्रत्यय लावून अनेक वचन तयार केलं जात असेल तर तुम्ही ते उदाहरणाला अप्लाय करा, बघा
की ग्रामर शिकणं म्हणजे काय, की वाचलेली थिअरी, वाचलेले सिद्धांत हे आपण आपल्या दैनंदिन व्यवहारातील भाषेला अटॅच करणे म्हणजे थोडक्यात व्याकरण असं मी म्हणेन. व्याकरणाच्या आधुनिक स्वरूपातील व्याख्या काय, की अत्यंत सोप्या पद्धतीने बघा. आणि कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना एक तुम्हाला मी सांगतो की बोजड आणि जी अवजड भाषा असते ती तुम्ही टाळावी, जेणेकरून सोप्या पद्धतीमध्ये कसं लक्षात राहील यावर प्रत्येक विद्यार्थ्याचा फोकस असला पाहिजे. की काठिण्य पातळी करण्यापेक्षा विविध स्वरूपाच्या ट्रिक्स, त्यानंतर आणि तो जो अभ्यास आहे तो अभ्यास जो आहे तो कुठल्याही पद्धतीचा अभ्यास करताना आपण स्ट्रेस न घेता केला तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल. तर मुद्दा नंबर एक आहे, रूल नंबर वन आहे, सामान्यतः बहुतेक नामांचे शेवटी एस प्रत्यय लावून अनेक वचन तयार केले जाते. आता अ बॉय आहे, तर जर नाम आहे, आता अ बॉय हे एक नाम आहे, मग नामाचं अनेक वचन करायचं तर शेवटी एस प्रत्यय, मग वाय नंतर एस प्रत्यय लावायचा, बरोबर आहे. म्हणजे बॉयचं बॉईज कसं झालं, तर रूल नुसार झालं. देन सेकंड रूल आहे अ गर्ल, बरोबर आहे, अ गर्ल. मग त्याचं काय होणार की वाटल्यास तुम्ही पहिला जिया कॅपिटल काढा आणि त्याला काय करा तुम्ही एस प्रत्यय लावू शकतो. त्यानंतर आपला दुसरा रूल आहे तो आहे तो म्हणजे रूल नंबर टू. रूल नंबर टू काय सांगतो की ज्या नामांच्या शेवटी, बरोबर आहे, ज्या नामांचे, बरोबर, ज्या नामांचे शेवटी, विद्यार्थी मित्र पहिला नियम फार सोपा आहे आणि जर तुम्ही सिंग्युलर आणि प्लुरल म्हणजे टाइप्स ऑफ नंबर जर बदलत असाल तर चेंजेस